शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरील आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती येणार आहोत की बऱ्याचशा ठिकाणी किंवा बऱ्याचशा जणांचे मला फोन मेसेज आलेत की आ, थंडी पडल्यानंतरसुद्धा कंदकूजचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो आहे हा मध्यंतरीचा पाऊस उघडल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की कुठेतरी कंदकूज थंडी पडल्यानंतर थांबणं आपल्याला अपेक्षित होतं परंतु बऱ्याचशा जणांचं काय झालं आहे की पूर्वी जास्त प्रमाणामध्ये केमिकल बुरशीनाशकांचा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर केला आणि मध्यंतरी कुठेतरी पुन्हा जैविक वापर केला तर असं ध्वनींचा पण वापर करणारे शेतकरी बरेचसे आहेत आणि काही जणांनी सुरुवातीपासून जैविक मी सांगत होतो की त्याप्रमाणे वापर केला परंतु या स्टेजमध्ये जैविकचे तरी आपल्याला रिझल्ट चांगले पाहायला मिळत नाही कारण की जैविक बुरशीची वाढ तुमचं वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान खाली आल्यानंतर पाहिजे त्या स्पीडमध्ये होत नाही शत्रुपुरुषांचा वाढ तर, जा 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 तर ते ते होत असते परंतु ज्या जैविक बुरशा असतात तर त्यांची वाढ चांगली होत नाही त्यामुळे कुठेतरी कंदुकूचचा प्रादुर्भाव हा वाढण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये दिसते वातावरण कमी जास्त वातावरणामधील आर्द्रता असेल किंवा तापमान असेल हे कमी जास्त होतं आहे आणि त्या कारणामुळे कंदकूच मध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीत त्यावरती आपल्याला कशा पद्धतीनं नियंत्रण करणं या स्टेजमध्ये गरजेचं आहे जेणेकरून जे आपला प्लॉट जसा तसा टिकवण्यास आपल्याला मदत होईल तर मित्रांनो यासाठी धानुका कंपनीचं जे आहे तर जेनेट आ, नावाने मार्केटमध्ये याच वर्षी एक चार महिन्यापूर्वी एक बुरशीनाशक लाँच झालेलं ला आहे त्यामध्ये तुम्हाला थायपोनेट मिठाईल जे आहे ते अडोतीस पर्सेंट आणि त्याबरोबर कासुगा मायसिन दोन पॉईंट दोन पर्सेंट एवढ्या प्रमाणामध्ये त्याचं कॉम्बिनेशन आहे आणि चांगले रिझल्ट आपण स्पॉट ड्रिचिंगसाठी त्याचा वापर इथून मागं केलेला आहे दोन वेळेस तर जाग्यावरती एक महिनाभर कमीत कमी थांबवतो तर आपण महिना न पकडता पंधरा दिवसापर्यंत आपल्याला त्याचे रिझल्ट एकदम चांगले मिळू शकतात तर यासाठी आपण जर संपूर्ण प्लॉटला जेनेटचा जर वापर केला एकरी त्याचा पाचशे एम एलचा डोस आहे त्यासोबत तुम्हाला थोड्याफार प्रमाणात निमिटोड बऱ्याचशा प्लॉटमध्ये जाणवतो जर नसल जरी जाणवत तरी पण आपण पण पंचवीस टक्के म्हणजे आपलं एफ एम सीचं मार्शल जे आहे तर त्याचा वापर त्यामध्ये करू शकता जेणेकरून तुम्हाला दुहेरी फायदा होईल काही प्रमाणात हुमनेळीसुद्धा असेल किंवा की। काही कीटक का असतील जमीनमध्ये आणि निमिटोड पण असतो थोड्याफार प्रमाणात प्रत्येक प्लॉटमध्ये निमिटोड असतो तर या दोन्हीचं एकत्रित मिक्सर जर तुम्ही पूर्ण प्लॉटला दिलं कार्बोसल्पान एकरी एक लिटर आणि हे जे आपलं जेनेट आहे ते तुम्ही पाचशे एम एल प्रति एकर या प्रमाणात तुम्हाला या स्टेजमध्ये वापरायचं आता इथून पुढे काय आहे की थंडी पडणारच आहे हे तर शंभर टक्के यात काही चेंजेस नाही परंतु आता सध्या स्थितीला जी बुरशी जास्त तिची वाढ झालेली आहे ती आपल्याला नियंत्रणात केमिकलच्या माध्यमातून आणणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आपण जैविकवरच इथून मागं फोकस केला आहे परंतु जैविकचं काम थंडीमध्ये एवढं पाहिजे त्या स्पीडमध्ये राहत नाही त्यामुळे यांच्या कोणाच्या प्लॉटला जर दुप्पट वाढ झाली असेल त्यांनी शक्यतोवर याचा वापर करा नसता काहीचे स्पॉट एक दोन चार वाढले असतील त्यांनी त्याला काहीच न करता हे जेनेट पण त्याला सोडायचं नाही आहे प्र प्रमाणात असेल तर तुम्ही विनाकारण जी तुमची जैविकच्या बुरशा आहेत त्याचा ते नाश करू नका परंतु ज्यांचं खूप म्हणजे पाठीमागं दहा वीस बेटं आले होते आणि आता पुन्हा या वातावरणामध्ये एक चार आठ दिवसामध्ये दहावीस बेटं आलेत त्यांनी शंभर टक्के जे वापर करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही कंदकूज सड जे आहे तर या स्टेजमध्ये नियंत्रणात आणू शकता तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर कोण शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद आभारी आहे